मित्रांनो, सर्व फार्मसीचे विद्यार्थी वारंवार कमेंट करून एकच प्रश्न विचारत आहेत, ते म्हणजे OTO अर्थात वन टाईम ऑपॉर्च्युनिटी किंवा मग जे कॅरी फॉरवर्ड ही संधी भेटणार होती याबाबत नेमकं काय झालेलं आहे हा प्रश्न वारंवार विचारत आहेत. आत्ता आपल्याजवळ कुठली माहिती उपलब्ध आहे, आपण ईमेलच्या माध्यमातून जी काही तुमची समस्या होती ती देखील त्यांच्यापर्यंत मांडलेली आहे. त्यानंतर सर्व शिक्षक आहेत, प्रिन्सिपल आहेत, त्यांची APTI युनियन आहे, त्याशिवाय सर्व प्रिन्सिपल प्राचार्य आहेत, त्यांनी देखील एकत्रित येऊन MSBTA निवेदन दिलेलं आहे. त्याशिवाय आता आपल्या महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे झालेले आहेत त्यांच्यापर्यंत देखील हे निवेदन पोहोचलेलं आहे. आता आपण निर्णयाची वाट पाहतोय, निर्णय काय येणार, तर पॉझिटिव्ह निर्णय येण्याची शक्यता दाट आहे, पण अद्याप अजून GR उपलब्ध आलेला नाही. जोपर्यंत GR येणार नाही अर्थात गव्हर्नमेंट रूल किंवा त्या संदर्भातलं ऑफिशियल लेटर येणार नाही तोपर्यंत आपल्याला काही बोलता येणार नाही. पण सकारात्मकता दिसत आहे, OTO मिळण्याची संधी जास्त दिसत आहे. पण यावेळी काय आहे की फक्त आपण एकदा ईमेल पाठवले किंवा शिक्षकांनी प्रयत्न केले एवढं करून ही गोष्ट होण्यासारखी नाही आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही ईमेल पाठवणं गरजेचं आहे. मी आता डिस्क्रिप्शनमध्ये काही ईमेल ID देत आहे, मग त्यामध्ये MSBTE सचिव आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे ईमेल ID देत आहे. तुम्ही काय करायचं आहे, त्याशिवाय जे चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत त्यांचा ईमेल ID देत आहेत. या सर्वांना तुम्ही तुमच्या शब्दात तुमची जी समस्या आहे, खूप कमी कालावधी अभ्यासाला मिळाला, त्याशिवाय एक्झाम खूप लवकर झाली, ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या सर्व तुम्ही तुमच्या शब्दात मांडून मेल पाठवा. सर्वांनी मेल पाठवणं गरजेचं आहे. बरं, जे विद्यार्थी फेल झालेले आहेत, कमी निकाल लागलेला आहे, फक्त त्यांनीच मेल करायचा आहे का, नाही आहे. इतरांनी देखील तुमचे मित्र आहेत जे पास झाले असतील किंवा जे आता फायनल इयरला असतील, सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून ईमेल पाठवणं गरजेचं आहे. सोबतच जे ट्विटरवरती मंत्री ॲक्टिव्ह असतात त्यांचे ट्विटर हँडल वापरायला त्यांचे PA असतात, त्याशिवाय जे काही ट्विटर हँडल आहे ते स्वतः ट्विटर पाहत असतात मंत्री. त्यामुळं मंत्री असतील, सचिव असतील, ह्या सर्वांना तुम्ही ट्विटरवर देखील तुमची जी काही मतं आहेत ती पोहोचवणं गरजेचं आहे. आता जे OTO संदर्भात काही अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. आज मला राहवलं नाही, कारण खूप साऱ्या तुमच्या कमेंट येत होत्या आणि अजून काही अपडेट आलेलं नव्हतं. तुम्ही सध्या अभ्यासावरती फोकस करा, सोबतच ईमेल पाठवा, ट्विटरवरती त्यांना ट्विट करा. बरेच विद्यार्थी काही ठिकाणी एकत्र येऊन मुंबईला जाऊन निवेदन देखील देत आहेत, काही ठिकाणी आंदोलनाचा विचार करत आहेत. पण कुठलंही आंदोलन करताना तुम्ही कुठलंही हिंसक पद्धतीनं करू नका. कुठलंही आंदोलन करणार असाल तर त्यापूर्वी रितसर परवानगी तिथल्या पोलीस स्टेशनची घेणं गरजेचं असतं. तर जे काही करणार असाल ते विचारपूर्वक करा. कुठलंही पाऊल उचलताना विचारपूर्वक तुम्ही तिथल्या पोलीस स्टेशनला निवेदन देऊन मग आंदोलन करू शकता. सगळ्यात चांगला पर्याय हाच राहील, तुम्ही ईमेल पाठवत राहा, ट्विटरवरती त्यांना रिक्वेस्ट करत राहा, आणि जायचंच असेल तर मुंबईला विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवून तुम्ही तिथं जाऊन निवेदन पोहोचवू शकता, किंवा जवळच्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत त्या संघटनांशी संपर्क साधून तुम्ही हा विषय पुढे नेऊ शकता. शिक्षकांच्या पातळीवरती तर प्रयत्न चालू आहेत, त्यांनी प्रयत्न केलेले आहेत, विद्यार्थ्यांनी मिळून एकत्र येऊन संघटनांशी संपर्क साधून पुढे हा विषय पोहोचवणं गरजेचं आहे. फक्त एवढंच आहे, OTO मिळण्याचे पॉझिटिव्ह चान्सेस दिसत आहेत, तुम्ही तुमच्या लेवलला देखील प्रयत्न करा. पण हे प्रयत्न करत असताना कृपया तुम्ही संविधानात्मक पर्याय निवडा. तुम्ही लेटर लिहू शकता, पत्र, ईमेल पाठवू शकता, ट्विटरवरती रिक्वेस्ट करू शकता, कोणीही हिंसक पाऊल कुठलंही उचलू नका. आणि आंदोलन करणार असाल कुठे तर त्यापूर्वी जे काही नियम असतात ते लक्षात घ्या, अगोदर परवानगी घेऊनच या गोष्टी करता येतात. मी तुम्हाला स्वतः सजेस्ट करेल की कृपया तुम्ही ईमेल पाठवा, ट्विटरवरती त्यांना टॅग करून ट्विट करा, आणि जे काही जर कोणाला ग्रुपमध्ये मिळून जर जाणं शक्य असेल, निवेदन जवळच्या विद्यार्थी संघटना असतील त्यांना पोहोचवा, किंवा मग मुंबईत जाऊन MSBTE लेटर द्या. हे तुमच्या लेवलवरती करता येण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या करू शकता. आपल्या हातात सध्या असणाऱ्या गोष्टी, ईमेल पाठवा, त्यांना रिक्वेस्ट करा, ट्विट करा, ह्या गोष्टी आपण करू शकतो. तर माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. जे काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. वारंवार तुमच्या त्या कमेंट येत होत्या म्हणून तुम्हाला हे अपडेट पोहोचवणं गरजेचं होतं. सध्या आपल्यात वाट पाहणं आणि सोबतच ईमेल ट्विट करणं आणि शक्य असेल तर जवळच्या विद्यार्थी संघटना त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणं, एवढीच आपल्या हातामध्ये असणारी गोष्ट आहे, ती तुम्ही करू शकता. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपल्या आम्ही फार्मसिस्ट YouTube वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.